जनावर आपला आजार होत असलेला त्रास सांगू शकत नाही, आणि त्यामुळे एका संशोधकाने जनावरांचे आजार ओळखण्यासाठी एक डिव्हाइस बनवलेलं आहे, त्यामुळे जनावरांना झालेले आजार आता कळणार आहेत. श्रीनिवास सुब्रमण्यम असं या संशोधकाचं नाव आहे आणि परदेशात लाखो रुपयांची नोकरी सोडून त्यांनी हे डिव्हाइस तयार केलं आहे. श्रीनिवास यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून हे डिव्हाइस तयार केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जनावरांना अनेक आजार होतात, व्याधी होतात, मात्र जनावरं काय नेमकं आपल्याला होत आहे, काय आजार आहे हे सांगू शकत नाही, तेव्हा जनावरांमधले आजार ओळखण्यासाठी हे डिव्हाइस तयार केलं आहे. पाहूया आपण काय नेमकं हे सगळं डिव्हाइस आहे. या डिव्हाइसला ब्लूटूथ लो एनर्जी टेक्नॉलॉजीशी जोडलं गेलं आहे. डिव्हाइस जनावरांच्या गळ्यामध्ये बांधलं जातं. हे काम कसं करतं डिव्हाइस पहा. डिव्हाइसमुळे जनावरांचे आजार कळण्यास मदत होणार आहे. टेम्परेचर डिव्हाइस कॅप्चर के माहिती मोबाईलवर मिळणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रकारे झालेला आहे आणि जनावरांमधला आजार ओळखता येणं आता शक्य होणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे